श्रीवर्धन मधील खोताच्या वाडीतील नारळाच्या झाडावर विसावलेलं गिधाडाचं हे पिल्लू आपल्या आई वडिलांची वाट पाहत बसलंय. कोकणातील गिधाडांचं भविष्य या पिल्लामुळे अधोरेखित होत आहे. कोकण किनारपट्टीला 2020 मध्ये धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर इथला गिधाडांचा अधिवास पुरता कोलमडला. या अधिवासाची पुनर्प्राप्ती करण्यासाठी आता काही निसर्ग संवर्धक मंडळी धडपडत आहेत. मात्र पूर्वी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारलेलं गिधाड संवर्धनाचं कार्य आता केवळ रायगड जिल्ह्यापुरतच सीमित राहिलंय. आपल्या कोकणामध्ये पूर्वी राजगिधाड यायचं, ते राजगिधाड आपल्याकडून पूर्ण नामशेष झालं. त्याला आपण इंग्लिशमध्ये किंग वल्चर असं म्हणतो. त्याच्यानंतर लॉंगविल वल्चर्स जे आपल्या कड्यामध्ये घरट करतात, ते साधारण 1800-1600 ते 2200-2800 या क्लिफमध्ये ज्या वॉल आहेत त्या वॉलमध्ये ते नेस्ट करतात. त्याच्यामध्ये असलेल्या दगडीच्या खोबणीमध्ये छोट्या गुह्यासारख्या किंवा होल्स असतात त्याच्यामध्ये ते नेस्ट करतात. आणि काड्या कुड्या गोळा करून किंवा फांद्या गोळा करून, आंब्याचे असतील किंवा अर्जुने असतील, वेगवेगळ्या स्थानिक त्या जी इंडिजिनियस आपल्या स्पेसीज आहेत ट्रीजच्या, त्या गोळा करून नेस्ट बांधणारे जे आहेत ते झाडांवर व्हाईट बॅक वल्चर्स म्हणजे पांढऱ्या पाठीचं गिधाड. ही दोन्ही जी गिधाड आहेत ती क्रिटिकली एंडेंजर्ड आपल्याकडे आहेत, म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोडणे इतकी त्यांची संख्या राहिली असं आत्ताची स्थिती आहे. गिधाडांच्या विष्ठेमध्ये युरिक ॲसिड आणि बॅक्टेरियांचे प्रमाण जास्त असतं. अशा स्वरूपाच्या विष्ठेमुळे कोकणातील गिधाडांच्या वीण वसाहतीमधील नारळाची झाडं ही मृत्यूपंथाला लागतात. परिणामी झाडांचा मालक नारळांच्या उत्पादनाला मुकतो, तो या गिधाडांना हुसकावून लावतो. मात्र असं असूनही नारळाच्या वाडीतील गिधाडांची वीण वसाहत जोपासणारी काही मंडळी आपल्याला श्रीवर्धनमध्ये सापडतात. गिधाडे येतात, हे करतात, आम्ही त्यांना काही दुखवत नाही, उलटे आमच्या माडांचं नुकसान करतात. त्यांची शीट इतकी गरम आहे की ते माडसुद्धा हे होतं, पानं बिन असं त्याचीसुद्धा हे होतात. आम्ही त्यांना काही हे करत नाही, अजिबात नाही. डायक्लोफेनेक नावाचं वेदनाशामक औषध गिधाडांसाठी विष ठरलं. मृत गुरांच्या कलेवरातून हे औषध गिधाडांच्या पोटात गेल्यानं त्यांना किडनीचे विकार जडले. परिणामी त्यांचा मृत्यू झाल्यानं भारतातील गिधाडांची संख्या कोलमडली. याचा प्रभाव कोकणातही जाणवला. त्यामुळे कोकणात निसर्ग संवर्धक संस्थांकडून गिधाड संवर्धन कार्याला सुरुवात झाली. शिरगावची तामाला एक कॉलनी भेटली चांगली, ज्याच्यामध्ये 22-28 घरट पॉप्युलेशन होतं गिधाडांचं. त्यांना बेसिक प्रॉब्लेम आम्ही पहिल्यांदा बघितले की हॅबिटॅट प्रॉब्लेम होता, तिथे जंगलतोड चालू होती. देवराईची जागा सोडली तर बाकी ठिकाणी बरेचसे जंगलतोड, व तिथे वन खात्याच्या माध्यमातून मग ती जंगलतोड थांबवण्यात आली. म्हणजे पहिला प्रॉब्लेम हा हॅबिटॅट डिस्ट्रक्शनचा होता की जो आम्ही स्ट्रिक्टली थांबवला. मग त्याच्यानंतर देवराया 34 आहेत ह्या कॉन्झर्वेशनमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सेव हॅबिटॅट फर्स्ट. त्याच्यानंतर त्यांना खाणं भेटत नव्हतं. आम्ही जेव्हा बायनकने त्यांना बघायचो तर त्यांचा क्रॉप साईज आहे किंवा ते उपाशी जाणवायचे, म्हणून त्यांना आम्ही ताबडतोब खाद्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. गिधाडांना खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी सीस्केपच्या सदस्यांनी गावांमध्ये जनजागृतीला सुरुवात केली. गावात मेलेल्या मृत जनावरांना उचलून त्यांना गिधाडांसाठी बांधलेल्या उपहारगृहात नेण्यात आलं. गुरांच्या कलेवरावर उतरणाऱ्या गिधाडांच्या संख्येतही हळूहळू वाढ झाली. खाद्याच्या उपलब्धतेमुळे पुढच्या काळात रायगड जिल्ह्यात एकंदरीत गिधाडांची संख्या वाढली. संवर्धनाच्या कामात जम बसल्यानंतर संस्थेच्या सदस्यांनी गिधाड गणनेला सुरुवात केली. त्यासाठी रायगड जिल्ह्यातील गिधाडांच्या वीण वसाहतींमधील गिधाडांची संख्या मोजण्यास सुरुवात केली. 2019 साली रायगड जिल्ह्यात 350 गिधाडांची नोंद झाली. मात्र 2020 मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे
गिधाडांचा संसार पुरता मोडला. निसर्गवादळाने सगळी त्यांची नेस्टिंग कॉलनीची झाडं जी आहेत ती फटाफट काड्यासारखी तोडून टाकली आणि त्यामुळे नेस्टच नेस्टिंगच्या कॉलनीच्या साईट्सच त्यांना चेंज करायला लागल्या. हे एक चॅलेंज होतं. सँडमध्ये काही प्रमाणात आम्हाला पडलेली जे ॲडल्ट सापडली, त्याच्यानंतर जी काही ज्युव्हेनाईल्स होती जे आम्हाला आमच्या पद्धतीने रेस्क्यू करता आली तेवढी आम्ही वाचवली, पण बाकी मृत किती तो एक काउंट वेगळा. आणि मग आम्ही नंतर काउंट केला तर तो 291 इतका आला. सो 34% इतकी घट नोंदवली गेली. रायगड जिल्ह्यात गिधाड संवर्धनाचं काम नेटाने सुरू असल्यानेच चक्रीवादळानंतर आता गिधाडांच्या अधिवासाची पुनर्प्राप्ती होऊ लागले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील या कामाला पुरती खीळ बसले. दापोलीतील सुकोंडी येथे गिधाडांसाठी बांधण्यात आलेलं उपहारगृह भग्ना अवस्थेत पडलेलं दिसतं. या ठिकाणी केवळ गुरांची हाडच विखुरलेली पाहायला मिळतात. या परिस्थितीला कारणीभूत ठरली निधीची कमतरता आणि बंद पडलेली नुकसान भरपाई योजना. आता गिधाड संवर्धनाच्या कामाला गती देण्यासाठी काही नवे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यामध्ये चिरगावमधील गिधाडांची वीण वसाहत वाचवण्यासाठी तिच्या संवर्धनाचा प्रयत्न होतोय. त्यासाठी चिरगावमधील राखीव वनक्षेत्राला गिधाड संवर्धन राखीव वनक्षेत्राचा म्हणजेच कॉन्झर्वेशन रिझर्वचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.